मन्या, मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे. मला जाईविषयी काहीच नाही बोलायचं. मन्या, तुझं म्हणणं आहे की तुला इथेच मुंबईतच माझ्याबरोबर राहायचं आहे, फुलवडीला जायचं नाही. पण असं किती दिवस चालणार आहे? आज न उद्या तुला फुलवडीला जावंच लागणार आहे. शेवटी त्या मातीने तुला घडवले. सत्यापासून किती दिवस लपणार आहेस तू? फुलवाडीशी माझी नळ तुटल्या तर जमाय सर. आणि सर, थँक्स माझ्या ह्याला तुमच्याकडे राहू दिल्याबद्दल. सध्या तरी काही दिवस मी आणि माझी आई तुमच्याकडेच राहणार आहोत. यावेळी माझी मनस्थिती काय असेल तुमच्याशिवाय कोण ओळखू शकणार.